नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. खोपोली शहरातील शेकापच्या नगरसेवकाने मद्यपानाच्या नशेत भाजप नगरसेवकावरील राग मनात धरून रविवारी मध्यरात्री 1:30 काही मंडळींना घेऊन धिंगाणा घालत हवेत गोळीबार केला असून आरोपी नगरसेवक मात्र फरार झाला आहे. खोपोली शहरातील शेकापचे नगरसेवक प्रशांत कोठावळे हे आपल्या सहकारी नगरसेवकाच्या पुतण्याच्या हळदी कार्यक्रमाला रविवारी गेले असता या ठिकाणी एका व्यक्ती बरोबर किरकोळ वाद झाला होता. त्या ठिकाणी मध्यस्थी करून वाद मिटवण्यासाठी भाजपाचे नगरसेवक तुकाराम साबळे यांनी पुढाकार घेतला होता. त्याचा मनात राग धरून शेकापचे नगरसेवक प्रशांत कोठावळे यांनी रविवारी मध्यरात्री 1:30 आपल्याकडील काही मंडळींना बरोबर घेऊन भाजपाचे नगरसेवक तुकाराम साबळे यांच्या घरासमोर जाऊन धिंगाणा घालून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याने खोपोली शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेबाबत खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर करत आहेत. वादळवारा लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे, खोपोली. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.